रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलेल्या आहेत. गेल्या 8 दिवसापासून पावसाने जे आहे ते पूर्णपणे पाठ फेरलेले होते, त्यामुळे साहजिकपणे शेतीची मशागतीची जी कामे आहेत ती सध्या करण्यात जो बळीराजा आहे तो व्यस्त आहे. मात्र पेरणीची जी कामे आहेत ती लांबणीवर पडलेली आहे, कारण वेळेवर पाऊस न आल्याने साहजिकपणे पेरणीची कामे पुढे गेलेली आहेत. त्यामुळे हा जो पाऊस आहे तो सलग 4 दिवस जर पडत राहिला तर निश्चितपणे जी खोळंबलेली जी पेरणीची कामे आहेत ती बळीराजा करून घेईल. कराड शहरात पडणाऱ्या दमदार मुसळधार पावसाची दृश्य आहेत आपण कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता. आज दुपारपासून दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शहरातील रस्त्यावर सध्या पाणीच पाणी आपल्याला दिसून येत आहे. पेरणीसाठी हा जर पाऊस सलग 4 दिवस जर पडत राहिला तर निश्चितपणे तो एक उपयुक्त ठरेल आणि शेतात खोळंबलेली पेरणीची कामे पुरे होतील, त्यामुळे निश्चितपणेच वरुण राजाची कृपा अशीच बळीराजावर असू दे. असलमुल्ला कराड वार्ता.